भारतीय कलारत्न पुरस्काराने प्रदीप नंद यांच्या वतीने दीपाली नंद यांचा सन्मान करण्यात आला. पुणे येथील यशदा ऑडिटोरियम, यशवंतराव चव्हाण अकॅडमी, राजभवन कॉम्प्लेक्समध्ये सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन दीपाली नंद यांना गौरविण्यात आले. ज्या पद्धतीने पद्मश्री सन्मान सोहळा संपन्न झाला, अगदी त्या धर्तीवर भारतीय कलारत्न सन्मान सोहळा संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यात भारतभरातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्ञानरत्न, उद्योगरत्न, समाजरत्न, सेवारत्न, कृषीरत्न, नारीरत्न, कलारत्न या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गायक, नृत्य, हस्तरेष अभ्यासक, फिल्म लाईनमध्ये काम करणारे, समाजसेवा, आरोग्य, विज्ञान तथा खेळात कला विभागातील लोकांचा समावेश होता. हा सन्मान सोहळा ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन व बेळगावी एज्युकेशनल सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री उदय देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष सुनील बेळगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याचे प्रास्ताविक अंकिता ताम्हणकर यांनी केले तर संचलन रत्ना दहिवलकर यांनी केले. संपूर्ण जगात नंद गणपती संग्रहालय हे भारतातील एकमेव गणपती संग्रहालय असून त्यामध्ये 6,000 गणपती भव्य अशा 7 दालनात विराजमान असून हा परिसर निसर्गसृष्टीने परिपूर्ण असल्यामुळे नंद गणपती संग्रहालयाची निवड झाली होती. आतापर्यंत नंद गणपती संग्रहालयाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत. या सोहळ्याला मंचावर चिखलदरा येथील नंद गणपती संग्रहालयाचे संचालक प्रदीप नंद यांच्या वतीने सौ दीपाली नंद यांना बोलावत उपस्थितांना संग्रहालयाची संपूर्ण माहिती व परिचय करून देताच यावेळी जनसमुदाय भावूक झाला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंद गणपती संग्रहालयाची डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात आली होती. यावेळी सर्व मान्यवरांची प्रोत्साहनपर भाषणे झाली. नंतर प्रदीप नंद यांच्या वतीने दीपाली नंद यांना पद्मश्री सुधीर देशपांडे यांच्याकडून मेडल प्रदान करून सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्याकरिता नंद गणपती संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ माधव देशमुख तथा इंद्राणी देशमुख, प्रसाद देशपांडे, प्राची देशपांडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रीष्मा जाधव यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसोबत सत्कार मूर्तींचा ग्रुप फोटो काढण्यात आला. मधुसूदन नंद उनकी ओर से उनकी अर्धांगिनी यहाँ पर मौजूद है. प्रदीप जी, मधुसूदन नंद एक प्रतिष्ठित व्यवसायी और कृषक है जो रियल इस्टेट और कृषि क्षेत्र में सक्रिय हैं. वाशिम्बा और चिखलदरा में उनकी खेती है जहाँ उन्होंने सुंदर फार्म हाउस बनाए हैं. इसके जल्द ही बाबुल गांव में 5-स्टार ढाबा और नंद एंटिक फ्लावर वैली और दीप पुरातन वस्तु संग्रहालय शुरू करने वाले हैं. यह जीवनदीप पर्यावरण संस्था के अध्यक्ष हैं, स्काई एजुकेशनल सोसाइटी के उपाध्यक्ष. उनका सबसे महत्वपूर्ण योगदान नंद गणपति संग्रहालय है जो हमने पहले शुरुआत में वीडियो देखा है, जो चिखलदरा में स्थित है. इस संग्रहालय में 6,000 से अधिक गणेश मूर्तियों का अद्वितीय संग्रह है जो पर्यटकों के बीच आकर्षण का केंद्र बना हुआ है. इसके लिए आपको बेस्ट आर्टिस्ट ऑफ द ईयर अवार्ड से सम्मानित करते हुए हमें बेहद खुशी हो रही है. भारतीय रत्न अवार्ड के अंतर्गत भारतीय कला रत्न पुरस्कार से आपको नवाजा जा रहा है हमारे मुख्य अतिथि पद्मश्री द्वारा. और आपके आगे सभी कार्य के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं. और हो सके तो हम सब उनके वो गणपति संग्रहालय को अवश्य भेंट दें.